हाय एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। मी उर्मिला आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। तर व्हिडिओची सुरुवात बघा, साफसफाईने होते तर खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते। लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला असणार, वॉटर पार्कचे सोमवार होता 1 मे। आज खूप दिवस म्हणजे शुक्रवार आहे, मध्ये खूप गॅप घेतला, एडिटिंग पण नाही झालं आणि काहीच नाही झालं आणि ब्लॉग पण नाही बनवले, त्याच्यामुळे मूड पण बरोबर नव्हता। त्याच्यामुळे ते सगळं सोडलेलं, राहत थोडे दिवस ब्रेक घेतलेला 4-5 दिवस, आणि कामाला ब्रेक नव्हताच, क्रॉकरोच खूप झालेले आहे, ज्यामुळे क्लिनिंग तर चालूच होतं। तर आता लास्टचं क्लिनिंग जे करते मी किचनमधलं, ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करते। बरं, काल खूप काम झालं, त्याच्यामुळे काल व्हिडिओ करायचा होता, प्रयत्न चालू केलेला पण मुडच झाला नाही। नंतर म्हटलं नको, एवढं काम आहे त्याच्यात कॅमेरा कुठे फिरवत बसणार म्हणून। तर काल मी खूप किचनमधलं काम केलं, लास्ट काम हे राहिलेलं किचनमधलं, ते स्टाईल वगैरे वरून पुसायचं। तर प्युरिफायर वगैरे मी आत घासून घेते आणि आंघोळ वगैरे काही झाली नाही, नाश्ता झाला आहे। फक्त आंघोळ करायच्या अगोदर म्हटलं त्याला भिजणार पूर्ण, वरती चढून करायचं आहे म्हणून मग सगळं आता काढलं आणि पिल्लूची आणि माझी आंघोळ व्हायची आहे। बाकी सगळं झालं आहे, लादी वगैरे ते काय ह्याच्यानंतरच पुसलं जाईल, अजून बरीच कामं आहे। आज हॉल पण क्लीन करायचं आहे, तर पूर्ण असा किचन क्लीन झाला आहे। तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवेनच काय काय मी बदल केलेत ते। तर त्याआधी आजचं जी कामं आहेत ती पटपट करूया आणि त्याच्यानंतर लास्टला मी तुम्हाला दाखवेन। नक्की बघा आणि तुमच्या पण सजेशन मला या कमेंटमध्ये द्या। तर मी आंघोळ वगैरे झाली आणि लास्ट म्हणजे आता सगळं आवरल्यानंतर आली हॉलमध्ये। हॉलमध्ये जास्त सामान नाही आहे, तुम्ही बघितलं असणार, पण जो बेड आहे त्याच्या खाली टी व्ही असते, आमची छोटी टी व्ही अगोदरची, आणि हे ओनरचे पडदे होते। तर क्लिनिंग कुठे पण कॉक्रोच असू शकतो म्हणून मी थोडाही जागा ठेवत नाही आहे, सगळं शोधून शोधून बघते, पण याच्यामध्ये कॉक्रोच भेटले नाही मला। हॉलमध्ये एक पण कॉक्रोच भेटला नाही, म्हटलं जाऊ दे आता जे काढलेच आहे तर धुवून टाकावे, मग नुसते पाण्यातून काढते, कारण हे आम्ही का वापरत नाही, आल्यापासून धुतले पण नव्हते मी, तसेच पिशवीमध्ये भरून ठेवलेले। म्हटलं चला आता काढलंच आहे तर धुवून वगैरे ठेवूया। त्यात पिल्लू पण असते, पिल्लू पण आपलं आ त्याच्यात काम करून घेतलं, मग तिचे चड्डी वगैरे काढली कारण तिने सू केली ते बघता बघता। तर ती सगळं साफसफाई चालू आहे, म्हटलं ती पण पाहिजेच आहे मला मदतीला। तर तिचं चड्डी वगैरे काढली आणि ते पगड ठेवले म्हणजे वाळत ठेवले, थोडंसं नित्यात ठेवले पडदे, तोपर्यंत बाहेरचे जे सामान आहे ते उचलून उचलून बघायचे आहेत। कार्डबोर्ड आहे ते शिफ्टिंगच्या वेळेचे आहे, तर मी असे जमा करून ठेवते, परत उपयोगी पडतात कारण कधी जॉब चेंज होऊ शकतो, म्हणजे चेंज करतो आपण, त्याच्यामुळे परत परत ते कार्डबोर्ड शोधावे लागतात पॅकेजिंग करायला। तर मी असं बेडच्या खाली इथे घालून ठेवते आणि हा बेडवर गादी नुसती ठेवली तर ती खाली जाते, त्यामुळे हे कार्डबोर्ड आहेत ते व्यवस्थित राहतात त्याच्यावर आणि गादी पण व्यवस्थित राहते। तर रोज रोज इतका खाली टी व्ही उचलून वगैरे कचरा काढला जात नाही, तर आज मी सगळंच काढलं आणि थोडाफार चेंज इथे पण करणार आहे। बघूया तुम्हाला आवडतं का नाही, मला थोडं चेंज करायला आवडतं थोड्या थोड्या दिवसांनी, आणि तो मी करते थोडंफार करतच असते, थोडं वेगळं दिसतं बघायला। तर पूर्ण असं साफ केलं, नंतर टी व्ही कशाला सोडायची, मग टी व्ही मध्ये जी पिशवी होती ती पण सोडून बघितली, पण मला कॉक्रोच भेटलंच नाही। नंतर मी संपूर्ण जी कॉट होती ती उल्याफडक्याने पुसून घेतली आणि आता ती पटकन लावून घेते। तर तुम्ही इथे पिल्लूला पण बघू शकता तिची मजा मस्ती काय चालू आहे ते। तर तिला सांभाळ सांभाळ अजिबात झोपली नाही आहे, सकाळपासून ट्राय केलं तिला झोपवायचं पण काय उपयोग नाही झाला। आता 1:30 वाजला आहे आणि हा टायमिंग झाला आहे आणि मी माझी ही कामं करते, ती काय झोपत नाही आहे, त्याच्यामुळे थोडा लेट होणार आहे माझ्या कामांना तिला सांभाळून सांभाळून करता करता। तर इथलं पण व्यवस्थित आवरलं, पिल्लूची खेळणी वगैरे ते डायनिंग टेबल वगैरे धुवून वगैरे आणलं, तर थोडं थोडं क्लिप मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर जसं होतं थोडंफार पिल्लूचं खेळण्यांचं वगैरे तो तसाच ठेवला सेक्शन, त्यानंतर लागलीच आहे तर टी व्ही पण क्लीन करून घेऊया कारण त्याला काय टेबल खुर्ची असं उभं राहून करता ते काय जास्त लागत नाही करायला, तर म्हणून कारण फॅन आहे त्याला टेबल खुर्ची काय काय अरेंजमेंट करावी लागते, तर फॅन मी ठेवले आहेत, सीडी आणूनच करणार आहे। तर हे करता करता पिल्लूला जोर आला, तिकडे रडायला लागली कारण तिला शूज घालायचे होते, तर तिच्या पायात शूज जात नाही म्हणून ती रडते। थोडा वेळ रडत जरी ठेवली ना तरी कंटिन्यू रडत राहते ती आणि का म्हणजे तुमच्या कामाकडे लक्षच नाही राहणार, लागणारच नाही। मग काय केलं, तिच्या पायात आधी शूज घातले आणि मी मग पुढची कामं करायला सुरुवात केली। माझे हे प्लग वगैरे होते ते क्लीन वगैरे झालेत। तर आता संध्याकाळची वेळ आहे, सकाळपासून कामं करून करून खूप दमलेली आहे, त्याच्यात पिल्लूला सांभाळायचं। तर आता पिल्लू गेली आहे बाहेर,
थोडी खेळून येते ती रोज संध्याकाळी जाते आणि तेव्हा मी माझं थोडस भात कुकर लावलाय, खिचडी लावली आहे आज भातात म्हणजे जेवायला. आणि मी तुम्हाला दाखवते कालपासून माझं ते मोहीम चालू आहे, कॉक्रोच भगाव. भेटेल की मारून टाक, भेटेल की पूर्ण क्लीनच केलंय, पूर्ण डीप क्लीन करायचं घर चालू आहे. किचन काल झालेलं, फक्त वरचं पुसायचं होतं ते तुम्ही बघितलं, आत पुसलं. बाहेरचं पण झालंय, फक्त देवघर सगळं उचलून परत, ते देवघर काय रोज रोज होतच तरी पण ते लास्टला ठेवलंय मी साफ करायचं. आणि बेडरूम मधले ते कपडे वगैरे काढायचे. तर आतापर्यंत जे झालेलं आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. थोडीफार जागा बदलली, चेंज केले मी इकडचं वस्तू तिकडे, तिकडचं वस्तू इकडे, असं केलंय. तर एकदा तुम्ही बघून घ्या मी काय काय केलंय आणि मला नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला हे चेंजेस आवडले की नाही आणि अजून काही चांगलं होऊ शकतं का, तर ते पण कमेंट करून. तर सगळ्यात आधी किचन तर पूर्ण इथपासून, ही बाउंड्री आहे ना ही, तिथपासून पूर्ण क्लीन आहे. तर इथलं सगळं क्लीन करून घेतलं, गॅस ओटा बाकी हे सगळं जसं आहे रोजचं तसंच ठेवलं आहे मी. फक्त चेंज झाला आहे तो या इथे. तर हा ड्रम पहिला ती चेअर आहे पिल्लूची तिथे होता, पण आता मी इथे ठेवला आहे कारण तिथे वॉशिंग मशीनचं पण पाणी येतं आणि मला वाटतं त्या ड्रममध्ये कॉक्रोच मला भेटली म्हणून मी त्या खडू वगैरे लावून काही नाही त्याच्यात, फक्त जी भांडी मला चेंज करायची आहे ती भरून ठेवली आणि पणट्या वगैरे असं काय काय थोडं सामान आहे. तर हे पण डीप क्लिनिंग पूर्ण झालं आहे, फ्रीज पण डीप क्लीन झालं आहे. काल खूप काम झालं, त्यामुळे व्हिडिओ मी काय बनवले नाही. आणि इथे बाकी सेम आहे, इथलं हे रोजचंच आहे, थोडी औषधं वगैरे पिल्लूची टॉनिक वगैरे ते आहे. आणि इथे ही बाहेर होती चेअर पिल्लूची, ती इथे आणले. बाकी हे सगळं सेम. आणि एक शेअर करायचं राहिलं ते म्हणजे ॲडिशन झाली आहे फर्टिलायझर म्हणजे कंपोस्टिंगच्या, एक अजून एक मडकं वाढलं आहे. तर हे एक, बाकी हे इथलं सेम रोजचं आहे, वॉशिंग मशीन इथे आहे ते आहे. थोडंसं भांड्यांचा पसारा आहे तो इग्नोर करा, सकाळपासून कामाचा बडीमार झाला आहे. तर हे इथलं, हा तुम्हाला किचन दाखवला पूर्ण. किचनमध्ये अजून काही चेंजेस नाही होणार एवढंच. खालचं पण त्या तिथे पण ते कलर वगैरे उरलेले होते ते ठेवले, बॉटल एक पाण्याची ते आणि हे लादी वगैरे पुसायचं ते, थोडंसं पाण्याची एक बाटली आणि डस्टबिन खाली राहतो ते पूर्ण चकाचक क्लीन केलंय. भारी वाटतंय आता, बेडरूम कधी भेटणार माहिती नाही करायला. उद्याचा प्लॅनिंग आहे. त्यानंतर हॉलची, हे बघा हॉलमध्ये पहिल्यांदा बेड हा म्हणजे आपला बसायचा इकडे होता असा, आता मी तो खिडकीकडे ठेवला आहे. बाकी देवारा आहे तिथे आहे, फॅन पुसायचे आहे, त्याला सीडी आणायची मोठी आणि ते पुसायचं. आणि इथे चेअर होती आणि पिल्लूची होती, ती पिल्लूची चेअर तिथे ठेवली. इथे हे डायनिंग टेबल आहे तर ते आहे कारण पिल्लूला खेळणी लागतात, तिचा मोठला खाली भरला आहे. बस एवढे थोडे बाकी चेंजेस केलेत. आणि कालच मी पडदे चेंज केले, इथे ऑरे इथे हे व्हाईट कलरवाले होते, इथे पडद्यांचा काही यूजच होत नाही त्याच्यामुळे मी ते काढले, वॉश वगैरे केले आणि व्हाईटवाले इथे लावले. आणि इथे तुम्हाला एक चटई दिसते पण ती झाडांसाठी ठेवली कारण कटिंग्स लावलेत आणि इथे ऊन जास्त येतं सकाळचं, त्याच्यामुळे कटिंग सुकू नये म्हणून मी इथे थोडं तात्पुरती लावली आहे चटई छोटीवाली. तर असा थोडाफार चेंजेस केले, तर इग्नोर करा हे. आता खूप दमल्यानंतर एक ड्रिंक बनवूया, ते म्हणजे तुम्ही आता शिर्डीचा ब्लॉग बघितला असेल, आय होप तुम्ही बघितला असेल, नाही बघितला असेल तर चॅनलवर जाऊन बघा. तर तिथून आम्ही पेरू आणले, ते खूप सारे आहेत पिकलेत, तर थोडंसं त्याचं एक अमृत बनवते, अमृतचं अमृत. चला मग थोडीशी रेसिपी, एक मिनिट भराची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथे मी दोन पेरू घेतले, सालासकट घेतलेत, पिकलेले आहेत मस्त. तर ह्याच्यामध्ये आता बेसिक मसाले टाकायचे आहेत, ते म्हणजे मसाले नंतर टाकते. त्याआधी एक चमचा साखर, थोडंसं लाल तिखट, थोडंसं आपण लावून कसं खातो तसं, आणि आपला हा चाट मसाला. इथे हा मी बर्फ घेतलाय, तो जरा फोडून टाकते ह्याच्यामध्ये. इथे बर्फ पण टाकलाय मस्त असा. आता थोडं चवीपुरतं मीठ टाकते, इथे तुम्ही काळं मीठ पण टाकू शकता पण माझ्याकडे काळं मीठ नाही आहे त्याच्यामुळे मी मीठ टाकलं. आता हे मस्त ग्राइंड करून घेते. तर मस्त असा एक पल्प कसा, प्युरी कशी तयार झाली. याच्यामध्ये तुम्ही थंडगार पाणी घालून किंवा बर्फ घालून पण पिऊ शकता, पण असंच आम्ही असंच पिणार आहोत. तर एकदा मी तुम्हाला ग्लासमध्ये काढून दाखवते.
चाट मसाल्याचा फ्लेवर जो येतोय ना मस्त येतो. वारी स्मूदी स्मूदी अमृत की स्मूदी. तर ये देखो आप अपनी अमृत की स्मूदी तयार हो गई आहे. तर मी थोडी चाखून बघितली, एकदम भारी लागते, भारी आहे, एकदम परफेक्ट आहे. बर्फ नसला असता तर पिल्लूने पण खाल्ली असती. पण ही रेसिपी ना एकदम साधी सिम्पल, याच्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस पण थोडासा ॲड करू शकता, त्याने पण एकदम फ्लेवर येईल. तर भारी असं स्मूदी तयार झाले, तुम्ही पण ट्राय करा. चला तर मग याच स्मूदी बरोबर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला आजच्या व्हिडिओमधले काय काय गोष्टी आवडल्या त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.